हां युसुफ शेख, युसुफ शेख यांना विनंती करतो की त्यांनी आपले मत मनोगत व्यक्त करावं. ज्या वयात तुम्ही आम्ही प्रेमाची गोड गुलाबी स्वप्न रंगवत असतो, त्याच वयात, अगदी त्याच वयात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न उराशी बाळगून पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करून माझे दोन शब्द सांगू इच्छितो. आदरणीय व्यासपीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ह्या आंदोलनाला ज्यांनी वाचा फोडली असे श्री योगेश जाधव सर, कदाचित त्यांच्या अगोदरही कुणी असे केले असतील, मात्र ते आम्हाला अगदी जवळचे वाटतात कारण ते आमचे विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. सर, सगळ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या, कदाचित सगळ्यांच्या भावना तुम्हाला कळल्या असतील, तिकडच्या भावना तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचा केलेला आहे, मात्र सरकारच्या प्रति अपेक्षा असणाऱ्या सगळ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत, मात्र मी एवढं सगळ्यापेक्षा वेगळं आणि कदाचित माझ्या लहान तोंडी तो मोठा घास होऊ शकतो, असेल तर तुम्ही मला लहान कुणीतरी असं उल्हासा प्राणी म्हणून तुम्ही माफ करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तरी पण मी माझ्या कटू शब्दामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण जे काही काम करत आहात सर, अख्खं आमच्या मी म्हणजे सगळे बेरोजगार तरुण बोलत आहेत, आमच्या जीवनाचं अख्खं वाळवंट झालेलं आहे. अख्ख्या वाळवंटामध्ये कुठेतरी एक पाण्याचा घोट, कुठेतरी हिरवी पावली सावली ही आम्हाला तुमच्या ह्या कार्यातून दिसत आहे, याची आशा, फक्त आशा आहे, होईल काय माहिती नाही, मात्र ही आशा तुम्ही पल्लवित केलेली आहेत आणि आमच्या मनामध्ये हे अंकुर फुलत आहे की कुठं ना कुठं आमच्याही भावना तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि आम्हाला कुठं ना कुठं यश मिळेल नाही मिळेल या गोष्टीचं काही नाही, मात्र आम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न करणार आहोत. एवढ्या मात्र आपल्याला मी एवढं सांगू इच्छितो की आपण हे काय जे छेडलेलं आहे आंदोलन, याला आदरणीय सर योगेश जाधव सर, अण्णा हजारे वेगळेच राहतील आणि तिथून केजरीवाल निर्माण होतील. भावना पोहोचल्या का सर? योगेश जाधव सर कुठे? सर, मी माझ्या भावना पोहोचून घ्या तुम्ही. केजरीवाल तयार होऊ नयेत म्हणजे आपल्याला कुणीतरी गिरीस लावली आणि आपण कुठेतरी शांत बसलत हे आम्हाला म्हणजे खूप पाप लागेल सर. तुम्हाला आम्हीच काय आमचे आई वडील, तुम्ही असं सांगा ना की तुमच्या मुलांना नोकरी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अहो आम्हीच काय, आमचं अख्खं खानदानसुद्धा आमच्या एका मुलासाठी बाहेर येतील, तुमच्या मागे येतील पाठीशी, म्हणजे एवढी तुम्हाला साथ आहे सर, एवढी साथ आहे. मात्र तुम्ही सगळेजण महान, आपण आदरणीय आहात, त्यामुळे मी तुम्हाला काही म्हणू शकत नाही सर, विद्यार्थी प्रतिनिधी तुम्हाला या नात्यानं मी तुम्हाला सांगू इच्छितो की मात्र तुम्ही तसं नाही करायचं, फक्त विद्यार्थी प्रतिनिधी आहात, यांच्या समस्या नाही हसू नका, खरंच आहे. केजरीवाल तयार झाले याच्यामधून, असं नको सर. तुम्हाला जिथपर्यंत पाठिंबा पाहिजे, आम्हीच काय, आमचं सगळं खानदान येईल, मात्र आहे ना तेवढं नको आहे बस. आणि आमच्या जे आम्हाला जे आशा पल्लवी झालेली आहे ते कदाचित तुमच्या प्रयत्नांना यश येऊ, आम्ही ते सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला सपोर्ट करू. आणि ज्या काही भावना मुलांनी बोलून दाखवल्या त्या तर सगळ्यांच्या पोहोचलेल्या आहेत यांच्यापर्यंत, मी एक वेगळं तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे केलेलं आहे कारण अनेक गोष्टी आतापर्यंत अशा घडलेल्या आहेत आणि बोलण्याच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळं मी इथंच थांबतो आणि माझ्या भावना पोहोचल्यात आपल्यापर्यंत असं समजून आणि माझ्या लहान तोंडी मोठा घास झाला असेल आणि तर आपण कोणीतरी मला लहान उल्हासा प्राणी म्हणून माफ करावं आणि सन्मान दिल्याबद्दल धन्यवाद.